नमस्कार माझ्या छोट्या दोस्तांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे झाड। मुलांनो, घरी बसून बसून कंटाळा आला ना तुम्हाला? नाही शाळा, नाही खेळणं, नाही कुठे बागेत जाणं। चला तर मग श्रेया काकूंच्या बागेत फेरफटका मारून येऊ ना। बंटीच्या घराला लागूनच श्रेया काकूंचं घर होतं। घरापुढे मोठं अंगण आणि अंगणात विविध फळांची फुलांची झाडं, खूप सुंदर बाग बनवली होती त्यांनी। त्यांच्या बागेत जाई, जुई, चमेली, बकुळी, मोगरा, अहो एवढंच नाही तर चिक्कू, पेरू, आंबा, डाळिंब अशा फळांची झाडेही होती। त्यांचा मुलगा अमेरिकेला राहत असल्याने त्या घरात एकट्याच असायच्या। घरातली सगळी कामं झाली की त्या बागेत यायच्या। पुष्कळचा वेळ त्यांचा बागेतच जायचा, त्यांची आवडती जागा होती ती। बंटी रोज अभ्यास झाला की काकूंच्या बागेत यायचा, त्यांच्याशी छान छान गप्पा मारायचा आणि त्यांना मदतही करायचा बरं का। एकदा असंच काकूंशी गप्पा मारता मारता त्याचं लक्ष समोरच्या झाडाकडे गेलं। जवळ गेल्यावर त्याला एका पक्षानं दोन पानांचा द्रोण बनवून त्यात काड्या, गवत, कापूस छानपैकी एकत्र गुंफून घरटं तयार केलेलं दिसलं आणि त्या घरट्यात त्या पक्ष्यांची तीन अंडी पण दिसली। तो धावत धावत काकूंजवळ आला आणि काकूंना म्हणाला, काकू काकू, त्या झाडावर ना एका पक्ष्यानं घरटं बनवलं आणि त्यात ना तीन अंडी पण आहेत। त्यावर काकू त्याला म्हणाल्या, बंटी थोडे दिवस त्या घरट्याजवळ जाऊ नकोस, हा लांब उभं राहूनच बघ। बंटीने घरी आल्यावर दादाचा लॅपटॉप काढला आणि तो पक्षी कोणता, त्याचं नाव काय हे सर्च केलं। त्याला नाव मिळालं, तो बुलबुल पक्षी होता। 8-10 दिवसांनी त्या अंड्यातून पिल्लं बाहेर आली, थोडी थोडी हालचाल करू लागली। बुलबुल पक्षी बाहेर जाऊन पिल्लांसाठी त्याच्या चोचीत अन्न आणायचा। पिल्लांची आई मात्र घरातच राहायची। हळूहळू त्या पिल्लामध्ये ताकद येऊ लागली, ती जवळच्या फांद्यांवर उडायचा प्रयत्न करू लागली। आता तर त्यांची प्रगती इतकी वाढली होती की काकूंच्या खिडकीच्या दांडीवरच येऊन बसली। बंटीला खूप आनंद झाला। पिलांचा जन्मापासून ते उडू लागण्यापर्यंतचा प्रवास त्याने पाहिला होता। बंटीचं काकूंकडे नित्य नियमाने येणं जाणं चालूच होतं। एकदा काकूंना 5-6 दिवसांसाठी गावाला जायचं होतं। काकू बंटीला म्हणाल्या, बंटी मी गावाला गेल्यावर तू घेशील का रे बागेची काळजी। बंटी लगेच तयार झाला। काकू निश्चिंतपणे गावाला गेल्या। बंटीला थोड्या वेळापुरतं का होईना मोठं झाल्यासारखं वाटलं। दादा जसा जबाबदारीने वागतो ना, तसा तोही घरात वागू लागला आणि आईला म्हणाला, आई काकू येईपर्यंत बागेची काळजी मी घेणार आहे बरं का। थोड्या दिवसांनी काकू घरी परत आल्या। काकूंनी बंटीचं कौतुक केलं, त्याला थँक्यू म्हणाल्या, पण बंटी मात्र त्यांना उदास दिसला, त्याचा चेहरा उतरलेला दिसला। काकूंनी लगेच त्याला विचारलं, बंटी काय झालं तुला, तू उदास का? तू किती छान माझी बाग सांभाळलीस, काय झालं बेटा तुला? त्यावर बंटी त्यांना म्हणाला, काकू सॉरी, मी तुमच्या बागेतल्या झाडाची काळजी घेऊ शकलो नाही। का रे, तू असं का म्हणतोस? काकू म्हणाल्या त्याला, बघा ना काकू, मी झाडांना पाणी घालूनही झाडे कशी मरगळलेली दिसतात, हिरवीगार, ताजी तवानी, आनंदी वाटतच नाही। तुम्ही होत्या तेव्हा कशी छान दिसायची, अगदी आनंदी फ्रेश वाटायची। असं तुम्ही काय करायच्या जे माझ्याकडून झालं नाही, सांगा ना हो काकू। काकू घालातल्या गालात हसल्या आणि म्हणाल्या, अरे तू सगळं केलं पण त्यांना प्रेम दिलं का, त्यांची विचारपूस केली का, झाडांवरून प्रेमाने हात फिरवलास का? म्हणजे मला नाही समजलं काकू। समजा तुझ्या आईने स्वयंपाक केला आणि म्हणाली, जेवून घे तुझ्या हाताने, तुला आवडेल का रे? तू नाराज होशील ना? आणि तेच जर तिने तुला स्वतः जेवायला वाढले, स्वतः भरवलं, तुझी आवडनिवड विचारली, तुझ्या आवडीचा खाऊ केला, तुझ्यावरून प्रेमाने हात फिरवला, तर तुला आनंद होईल ना, आवडेल ना तुला? हो हो, मग आवडेल तर मग तसंच।
तसंच म्हणजे कसं हो काकू, मला अजूनही नाही समजलं. अरे हे बघ, मी सकाळी बागेत आले ना की सगळ्या झाडांना गुड मॉर्निंग करते, तुम्ही कसे आहात असे त्यांना विचारते. त्या सगळ्या झाडांवरून प्रेमाने हात फिरवते, ज्या झाडाला जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढं पाणी देते आणि त्यांना थँक्यू म्हणते. ही झाडं फळांनी फुलांनी बहरू दे अशी देवाकडे प्रार्थना करते आणि ह्याचाच नकळत का होईना झाडांवर परिणाम होतो आणि झाडं हिरवीगार आनंदी ताजीतवानी फ्रेश वाटतात. समजलं आता? हो हो, आत्ता शिक समजलं काकू. बंटी म्हणाला, काकू आता मी पण तुमच्यासारखंच झाडांवर प्रेम करेन, त्यांची विचारपूस करेन बर का. असं म्हणून बंटीने काकूंच्या हातातली पाणी मारायची नळी स्वतःच्या हातात घेतली आणि पाणी मारता मारता झाडांशी गप्पा मारू लागला. मुलांनो, झाडं जगली ना तर प्राण्यांना पक्ष्यांना आणि आपल्याला सुद्धा अन्न पाणी निवारा तर मिळेलच, पण त्याचबरोबर वातावरणही शुद्ध राहील. आजपासून एक करा, फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता त्या साठवून ठेवा आणि एखाद्या मोकळ्या जागेत त्या लावा. पाऊस पडल्यावर त्या रुजतील आणि नवीन झाड उगवेल जे तुम्ही लावलेलं असेल. आणि हं, झाडाला थँक्यू म्हणायला विसरू नका हं. चला तर मग भेटूया एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत हसा खेळा मजा करा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रज्ञा मावशीच्या गोष्टी ऐकत रहा. टाटा.